गुड मॉर्निंग स्टुडंट फर्स्ट हॅपी न्यू इयर टू ऑल द स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड सेव्हन जनता विद्यालय मुखेड इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू कंटिन्यू न्यूज एनालिसिस मागच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूज अनालिसिस मधील दोन न्यूजच अनालिसिस केलेलं आहे क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झॅमिनेशन हॉल अँड सेकंड रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम एक्टिंग नाव टुडे वी आर गोईंग टू स्टार्ट सी न्यूज मीन्स थर्ड न्यूज मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री पहिल्यांदा मी या संपूर्ण न्यूजचं मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला करून दाखवणार आहे शांतपणे ऐकायचं आहे लिसन इट केअरफुली नाव लुक मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री इतिहासातील सगळ्यात डेंजरस टाईम डेंजरस काळ खतरनाक टाईम भयानक काळ इतिहासातील सगळ्यात भयानक काळ बघा लंडन लंडन मधील न्यूज आहे ही कोणत्या न्यूजपेपरमधली आहे बघा गार्डियन न्यूजपेपर त्याच्यामध्ये आलेली एक न्यूज आहे द फेमस फिजिक प्रोफेसर स्टीफन हॉकिंग त्याचं नाव दिलेलं आहे प्रसिद्ध भौतिक शास्त्राचा एक प्रोफेसर आहे स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न नॉट टोल्ड वॉर्न नुसतं सांगितलं नाही वॉर्निंग दिलेली आहे त्याने दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाइम इन इट्स हिस्ट्री टुडे मॅनकाइंड मानवजात काय करता आहे फेसिंग सामना करत आहे तोंड देत आहे द मोस्ट डेंजरस टाईम सगळ्या भयानक असा कालखंड इन इट्स हिस्ट्री टुडे इतिहासातील आज बघा आता सलग वाक्य आज संपूर्ण मानवजात इतिहासातील संपूर्ण भयानक कालखंडाला तोंड देत आहे ही सेड काय म्हणतोय बघा स्टीफन दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस जग हे काय करत आहे ह्यूज चॅलेंजेस प्रचंड असे जे आव्हानं आहे त्याचा सामना करत like आहे ही से दॅट वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस कोणकोणती चॅलेंजेस आहे बघा लाईक क्लायमेट चेंज वातावरणातील बदल आपण अनुभवतोच आहे आजच बाहेर जाऊन बघा ढगाळ वातावरण आहे हिवाळा ऋतू आहे मागच्या तीन आठवड्यापूर्वी पाऊस झाला होता पाऊस गेल्यानंतर अगदी आठ दिवस कडाक्याची थंडी पडली होती आणि आज थंडी गेली आणि बाहेर आभाळ आलेला आहे त्याला काय म्हणतात क्लायमेट चेंज चॅलेंज आहे ते आपलं आणि तो म्हणतो ते खरंच आहे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज नेक्स्ट ओव्हर पॉप्युलेशन लोकसंख्या वाढ हे एक चॅलेंज त्यांनी सांगितलेलं आहे एपिडेमिक डिसीजेस साथीचे रोग एपिडेमिक डिसिजेस साथीचे रोग आणि बघा स्टीफन हाऊकिनचं म्हणणं किती खरं आहे बघा आज आपण कोरोनाशी लढा देत आहेत भयानक आजार आहे आणि आपण शाळेत सुद्धा नाही आज घरी शिकतो आहोत तर स्टीफन हाऊकिनचं भाकीत किती खरं आहे बघा एपिडेमिक डिसीजेस कोणकोणते मग ह्यूज चॅलेंजेस त्यांनी सांगितले आहे क्लायमेट चेंज ओव्हर पॉप्युलेशन आणि एपिडेमिक डिसिजेस वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव आपल्यामध्ये काय आहे वी हॅव टू टेक्नॉलॉजी आपल्याजवळ तंत्रज्ञान आहे कोणतं टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट हा ग्रहच नष्ट करून टाकायचा ऑन विच वी लिव्ह आपण ज्याच्यावर राहतो तो, तो ग्रह नष्ट करून टाकण्याची क्षमता टेक्नॉलॉजी आपल्यामध्ये आहे अँड आणि काय हॅव नॉट एट डेव्हलप द ॲबिलिटी टू इस्केप इट परंतु आपण एक क्षमता डेव्हलप केलेली नाही कोणती क्षमता हे जे प्रॉब्लेम आहे हे जे चॅलेंजेस आहे क्लायमेट चेंज ओव्हर पॉप्युलेशन आणि एपिडेमिक डिसीजेस यांच्यावर मात करण्याची क्षमता मात्र आपण विकसित करू शकलो नाही त्याच्यापासून सुटका करण्याची क्षमता इस्केप म्हणजे सुटका करणे डेव्हलप डेव्हलप म्हणजे विकसित करणे आणि एबिलिटी म्हणजे क्षमता फॉर हॅप्स कदाचित काय म्हणतोय बघा स्टीफन हॉकिन्स कदाचित इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाऊ आतापासून काही शतक का वर्षामध्ये कदाचित वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमिड द स्टार्स आपण ताऱ्यांवर सुद्धा कॉलनी स्थापन केलेली असेल अमिड म्हणजे मध्ये किंवा ताऱ्यांवर असं म्हणून बट राईट नाव पण आता वी हॅव ओन्ली वन प्लॅनेट आत्ताच आपण विचार करायला पाहिजे आपल्याला एकच ग्रह आहे दुसरे अजून आपण तिथं पोहोचलो नाही एकच ग्रह आहे कोणता प्लॅनेट अर्थ पृथ्वी अँड वी नीड टू वर्क टुगेदर आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायचं आहे टू प्रोटेक्ट इट आपल्या ग्रहावरील पृथ्वीवरील मानव जातीचं रक्षण करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे हॉकीन रोड रिसेंटली इन द गार्डियन न्यूज पेपर हॉकीन्सने गार्डियन न्यूज पेपरमध्ये आत्ताच ते भाकीत केलेलं आहे आत्ताच ते लिहिलेलं आहे असं ही न्यूज आहे यात काही नवे नवीन शब्द आहेत ते शब्दांचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे मॅन काइंड म्हणजे काय डेंजरस हिस्ट्री त्याच्यानंतर क्लायमेट चेंज ओव्हर पॉप्युलेशन एपिडेमिक डिसीजेस टेक्नॉलॉजी डिस्ट्रॉय इस्केप फॉर हॅप्स एबिलिटी डेव्हलप हे सगळे नवीन शब्द तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे आणि अभ्यास करायचा आहे पुढील व्हिडिओमध्ये या न्यूजवर आधारित ऍक्टिव्हिटी आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ही ॲक्टिव्हिटी आपल्या मनाने आपल्या वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे सोपे प्रश्न आहे ओके थँक यू गुड बाय नवीन वर्षाच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा